दिल्ली में चल रहे किसान आंदोलन के समर्थन में आंगनवाड़ी कर्मचारी संगठन की ओर से भी जिला परिषद के सामने प्रदर्शन किया गया। केंद्र सरकार द्वारा पारित किए गए कृषि विधेयकों के विरोध में किसानों द्वारा इस समय दिल्ली में आंदोलन चल रहा है और वहीं इस आंदोलन के समर्थन में किसान संगठनों ने 26 मार्च को देशव्यापी बंद का आयोजन किया और इस देशव्यापी बंद को आंगनवाड़ी कर्मचारी संगठन ने भी अपना समर्थन दर्शाया और प्राध्यापक रमेश चंद्र दहिवड़े के नेतृत्व में आज चंद्रपुर जिला परिषद के सामने धरना आंदोलन किया गया और वहीं इस मौके पर केंद्र सरकार के विरोध में आंदोलनकारियों ने जमकर नारेबाजी की। इस कार्यक्रम में प्रमुख रूप से प्रमोद गोड़घाटे, पुरुषोत्तम आदे, अनिल येनकर, राजेश झुंझरकर, शीतला करनेवाल, संध्या खनगे, शारदा लेंगुड़े, सुरेखा तिपरे, प्रणीता लांडगे, अनिता देशमुख, शैला दुर्गे के साथ बड़ी संख्या में आंगनवाड़ी सेविकाओं की उपस्थिति थी। वहीं इस मौके पर इस आंदोलन का नेतृत्व करने वाले प्राध्यापक रमेश चंद्र दहिवड़े ने इस संबंध में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आंगनवाड़ी महिलाओं के अनेक प्रश्न है, मानदान वेळेवर होत नाही, दोन वर्षापर्यंत डीए तथा डीए मिळत नाही, ज्या आंगणवाड्या किरायाच्या घरात आहे त्यांचा दोन वर्ष किराया दिल्या जात नाही, आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही, हे सर्व प्रश्न आंगणवाडी महिलांचे आहे। आता नवीन त्यामध्ये भर पडलेली आहे की पोषण ट्रॅकरमध्ये माहिती इंग्रजीतून भरण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 85% आंगणवाड्या अंगणवाडी सेविका या मॅट्रिक नाही, युती प्रकल्पामध्ये तर 5वा वर्ग 7वा वर्ग झालेल्या अंगणवाडी सेविका आहे आणि त्यांना म्हणतात की तुम्ही ही माहिती इंग्रजीमधून भरा। ही एक मोठी डोकेदुखी झालेली आहे आणि जे शक्य नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की जोपर्यंत मराठीमध्ये होणार नाही तोपर्यंत इंग्रजीतून माहिती आम्ही भरणार नाही। शासनाला सांगा आणि ही पद्धती बदला। महाराष्ट्रामध्ये जे शासन आहे, मुख्यमंत्री आहे शिवसेनेचे, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये इंग्रजीच्या पाट्या काढल्या आणि लोकांना सांगितलं की मराठीमध्ये लिहा, मराठी आमची मातृभाषा आहे। आज आम्ही देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो, मराठीचा अभिमान जर आहे तर मग इंग्रजीची सक्ती का? ही सक्ती आम्ही मान्य करणार नाही, मराठीतून काम झालं पाहिजे, हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं।